गुड मॉर्निंग, ऐसा गुड मॉर्निंग बोल। सो हेलो एवरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम टू रचनास नव एंजल वर्ल्ड। एंड यस, आज आहे संडे, सो इट्स अ हैप्पी संडे। बाबा घरी आहेत आज, आज फक्त क्लिनिक आहे आणि म्हणून मॉर्निंग कोणाला उठवलंय, मॉर्निंगला सकाळी सकाळी बाबांनी नायसाला, नायसा आता जस्ट उठली आहे, इट्स ऑलमोस्ट 9:30। सगळ्यांची आंघोळ झाली आहे, सगळं आवरलं आहे, रचना ब्रेकफास्ट करते आणि नायसा से गुड मॉर्निंग टू ऑल। गुड मॉर्निंग, अरे वा, अले वा, बाबांची पहिली किती गोंडस आहे। सो यस, आता रचना ब्रेकफास्ट करते आणि गुड मॉर्निंग, इट्स फेवरेट फ्रेंच टोस्ट। सो सकाळ सकाळी सगळी गडबड आहे, आईची गडबड, नंतर रचनाची गडबड, नायसाची गडबड, बाबांची गडबड, आणि ह्याच्यातच मज्जा असते, राईट? फ्रेंच टोस्ट इन मेकिंग, व्हेज फ्रेंच टोस्ट इन मेकिंग, त्याची रेसिपी तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। आणि जर ज्यांना माहिती नसेल ते माझ्या चॅनलवर बघू शकतात, रेसिपी सेक्शन मध्ये तिथे मी शेअर केली आहे। व्हेज पण केलंय आणि एग पण केलंय, सो कॅन वॉच देअर। इझी टू कुक आणि आफ्टर लॉंग टाइम आज फिश बनवणार आहे, बिकॉज जेव्हा श्रावण सुटलेलं, म्हणजे जेव्हा गणपती बाप्पाचं विसर्जन झालेलं, त्याच्यानंतर आम्ही वहिनींकडेच होतो, जसं तुम्ही बघितलं, तर तिथे कुक केलेलं, पण इथे फर्स्ट टाइम प्रॉपर एक मील करणार आहोत, म्हणजे मी करणार आहे। आणि आजचं बेत आहे पॉम्फ्रेट फ्राय, जे आम्हाला सगळ्यांना आवडतं। नायसा पण आज फिश खाणार आहे, इट्स 9.5 months नाव, अँड आय थिंक सो ती खाऊ शकते। फिशचं जे इनर पोर्शन आहे, जे सॉफ्ट पोर्शन आहे, ते खाणार आहे आणि ती पण एक्साइटेड आहे आमच्या सगळ्यांसारखी, है ना नायसा? इट्स अ ब्युटिफुल संडे, संडे मॉर्निंग, द ब्राईट सन, सनी ब्राईट। सो इट्स डस्टिंग टाइम आणि बाबा पण हेल्प करणार आहे आईला डस्टिंगसाठी, है ना? सो लॉकडाऊन मध्ये सगळी घरची कामं आम्हीच करत आहोत, नो अदर ऑप्शन। अजून खूप जागेवर मेड चालू केले, इवन आमच्या इथे आहे, पण ते असं प्रोटोकॉल आहे की एका घरी एकच मेड आहे, बट स्टील जस्ट बिकॉज ऑफ नायसा आम्ही ते इग्नोर करतो। येस, आम्ही मी म्हणेल की अजून आम्ही 1 to 2 months वेट करू आणि मग मेड साठी आम्ही परमिशन देऊ। Hello, very nice sir. हे सत्यस्वरूप परमेश्वर, आम्ही माझ्याच कर्मबंधनातून निर्माण झालो आहे, या कर्मबंधनातून सोप्या अगर खोट्या तऱ्हेने सुटून जाण्याचा कोणताही मार्ग नाही, अर्थात ही जी जाणीव आणि ज्ञान मला नव्यानेच प्राप्त होत आहे, हे सही आहे उद्याची तयारी। ऍक्च्युली वालला मोड आलेले आणि ते शिजेपर्यंत अशीच कशी उभी राहू म्हणून सोलून घेते, झालंय, इट्स ऑलमोस्ट डन। आणि ते बघ आमचे नाही सर, बघ नाही सर, काय झालं नाही सर, चला आता शंभूला नाही सर, लेट झालं नाही सर, का करते बाबांबरोबर नाश्ता करते नायसा
किती खुश आहे बघा. आता हे सगळं 11 ला मिळणार आहे ना तिला, म्हणून खुश आहे ना ऐसा. बघा ना ऐसाच्या कसं अंगा झालंय बघा आमच्या. कसला हॅपीनेस एवढं. आता वाजले आहे दुपारचे 2 आणि जस्ट क्लिनिकमधून आलो आहे. आंघोळ झाली आहे, सगळं सॅनिटाईज करून झालं आहे आणि नायसा पण आली आहे बाबांना रिसीव्ह करायला. अरे 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 नायसाची परी की बाबांची परी? सॉरी, बाबांची परी, नायसांची परी आहे. सो चला आता, तुझं झालं जेवण, आम्हाला काय जेवायला स्पेशल? संडे स्पेशल काय काय? नॉनव्हेज स्पेशल काय बाबांना बनवलं तू? तू काय बनवलं बाबांना? काय मच्छी बनवली आहे? आज पॉम्फ्रेट, आज पॉम्फ्रेट आहे. हो, पॉम्फ्रेट बनवलंय. मस्त मस्त फ्राय केलंय तू. हो, बाबांसाठी फ्राय केलंय ना. चला, येतेस तू किचन मध्ये? येते, ये ये लवकर ये ये. हा, ये फर्स्ट टाइम आम्ही नायसाला फिश इंट्रोड्यूस करत आहे आणि एकदम त्याचा खूप स्मॉल पोर्शन देणार आहे फिशचं. आय होप तिला ते डायजेस्ट होईल. आणि आता एकदम कडाकेचं ऊन दिसतंय तुम्हाला बाहेर, पण मी जस्ट एक अर्धा तास आधी बघितलं असं एवढा जोरात पाऊस पडत होता की लिटरली विजा कडकडत होत्या. ज्याला आपण अति पाऊस नाही, पण मी मार्केटला गेलो फुल भिजलो. मी फुल भिजलो पावसात. छत्री नेमकी गाडीत राहिलेली तर मी आज भिजलो, पण आलो होता. येस, सो मार्केटमधून काय काय घेतलं मी तुम्हाला दाखवेलच एक शॉर्टमध्ये. त्या गोष्टी सॅनिटाईज करायचं आहे तर जेवल्यानंतर सॅनिटाईज करू. आणि येस, आता खूप भूक लागली आम्हाला सगळ्यांना. नायसाला पण खूप भूक लागली. फिश कोण खाणार आहे? खायले फिश कोण खाणार आहे? फिश कोण खाणार आहे? ओ, अरे बापरे, तिला बघा किती घाम आलाय बघा. मी चालीला बघ. नायसाने फिश खाल्ली. अरे वा, कशी आहे फिश बघू. कशी आहे फिश? वा, एकदम स्मॅश करून एकदम सॉफ्ट केलेत ना. फिश कशी आहे? मस्त आहे. कुठे चालली? कुठे चालली? ओ बाबा, एवढी ताकद! बापरे, कुठे कुठे काय खायच्या? गुड गर्ल नायसा, गुड गर्ल. आवडलं तुला फिश? फिश आवडली? खूप आवडली. आकर आ
झालं क्लीनिंग? यस डन. So it's Sunday afternoon, almost 3:30. It's our entertainment time. थोडासा आळस आळस पण आला आणि आम्ही खूप दिवसांनंतर वेब सिरीज बघतोय बिकॉज गणपती आले त्याच्यानंतर काही ना काहीतरी चालूच आहे. असं कधी निवांत टाइम मिळालाच नाही की आम्ही बसलो होत आणि आम्ही सिरीज बघतो. माझे तर सिरीज चालू आहेत पण सनी आणि माझं एक कॉमन सिरीज जे चालू आहे ते आम्ही खूप दिवसांनंतर आज बघतो. इट्स फिलिंग रिअली व्हेरी गुड. नाही नाही सर नाही एन्जॉय काय चाललंय? नायसा आणि बाबा सॅनिटाईज करतायत है ना. नायसा सॅनिटाईज कमी आणि काहीतरी वेगळंच असतं चाललंय. नायसा नो नो एवढी ताकद आहे ना ह्या मुलींमध्ये की ती काही ग्रॅप करू शकते. हे बघा हे बघा काय कुठे हट्टी तर एक नंबरची घेणार म्हणजे घेणार. सो सनी इज अनबॉक्सिंग समथिंग. दिस इज रिअली व्हेरी युजफुल. हे जे पण त्याने अनबॉक्स केलंय दे दाखव आहे. हे आहे बीटर म्हणजे आपण कॉफी करू शकतो प्लस ताक करू शकतो. इथे तुम्हाला सेल टाकायचे आहेत. दिस इज रिअली व्हेरी युजफुल. इथे सेल जातील आणि ऑन सेल हे चालतं. हे बटन प्रेस करायचं आहे आणि मग हे फिरणार. मी ह्याची लिंक देईल डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट सेक्शनमध्ये. सो डू चेक. जर तुम्हाला कोणाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. सो हा आमचा नेहमीचा प्रोग्राम झालाय आता. म्हणजे सनी येतो हार्डली मला असं वाटतं 2 वाजता. त्याच्यानंतर त्याची आंघोळ युजली तो आंघोळीच्या आधीच सगळं सॅनिटाईज करतो पण आज त्याला खूप भूक लागलेली म्हणून त्याने आंघोळ केली आणि मग सॅनिटाईज केलं. आणि हे सगळं करता करता आम्हाला 5 वाजतात आणि त्याच्यानंतर तो झोपतो आणि त्याच्यानंतर लगेच विदिन 1 आवर उठायचं असतं अँड देन ही हॅव टू लीव फॉर हिज ड्युटी अगेन. सो हा दिवस आमचा असाच संपून जातो. सो आजचा व्लॉग इथपर्यंतच आहे. आपण एंड करतोय आणि येस हा आमचा संडे स्पेशल व्लॉग होता. सो नेक्स्ट व्लॉग असणार तो आमचा नेक्स्ट याचा पुढचा जो शेड्यूल आहे इव्हनिंग वाला नेक्स्ट व्लॉग मध्ये दाखवू. एन्जॉय युअर लाईफ एन्जॉय द संडे अँड लिव्ह लव्ह बाय. झोपणार आता ऑल आर स्लीपिंग.